श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे रविवार आणि उद्या आहे होळी. तर उद्या जी होळी आहे आणि फाल्गुन महिन्यातली जी पौर्णिमा असते तर ती एकाच दिवशी येत असते. म्हणजेच काय, तर फाल्गुन महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी पौर्णिमा असते तिला हुताशनी पौर्णिमा असे म्हणत असतात आणि त्याच दिवशी आपण होळी साजरी करत असतो. तर आता आपण बघूया की ह्या पौर्णिमेचा प्रारंभ हा कधी होणार आहे. तर पौर्णिमेचा प्रारंभ हा सकाळी 9:55 होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही सोमवारी दुपारी 12:30 होणार आहे. तर बघा, आपल्याला होळी जी आहे किंवा आपण जे होलिका दहन करत असतो तर हे होलिका जे दहन आहे तर ते आपल्याला उद्या करायचं आहे. उद्या कधी? तर उद्या तुम्हाला संध्याकाळी होलिका दहन करायचं आहे. आता होलिका दहनाचा जो सर्वात श्रेष्ठ कालावधी मानलेला गेलेला आहे तो म्हणजे रात्रीचा 11 ते 12:30 दरम्यानचा हा जो कालावधी आहे तर तो सर्वात श्रेष्ठ कालावधी असं मानला गेलेला आहे. जमलंच तर त्या कालावधीमध्ये जर केला तर अतिशय उत्तम राहील. तर आता आपल्याला बघा, उद्या होळी आहे आणि होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट बाधा असतात, करणी बाधा असतात, नकारात्मकता असतात, त्या दूर करण्यासाठी काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायच्या असतात. कारण होळीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र, त्याचबरोबर करणी बाधा हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. आणि आपल्या घरावरती जर काही ह्या बाधा झालेल्या आहेत आणि ह्या बाधा जर झालेल्या असतील तर हे आपल्याला कसं कळतं, तर घरामध्ये आपल्याला काम करायचा कंटाळा येतो, घरामध्ये सतत भांडण, सतत कटकट होत असते आणि अनेक प्रकारचे संकट हे आपल्या अवतीभोवती येतच असतात. तर एक संकट येतं, त्यातून बाहेर कुठे पडत नाही, तर लगेच दुसरं संकट हे आपल्यासमोर उभंच राहतं. पितृदोष असेल तर मुलांना लग्नामध्ये अडचणी येतात, शिक्षणामध्ये अडचणी येतात, इच्छापूर्तीमध्ये अडचणी येतात आणि कोणाची नजर लागलेली असेल तर घरातील माणसांचे स्वभाव हे चिडचिडे होऊन जातात. त्याचबरोबर कोणी तंत्रमंत्र केलेले असेल तर अनेक प्रकारचे संकटे आपल्या अवतीभोवती फिरतच असतात. त्यामुळे होळीच्या दिवशी ना होईल तेवढे उपाय हे आपल्या घरासाठी आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी आपण करायला पाहिजे. ह्या दोषातून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर होळीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठीच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. आंघोळ ज्या वेळेस आपण करत असतो तर त्यावेळेस आपला मन आत्मा पूर्ण पवित्र झालेला असतं आणि आपण बघा लगेच देवपूजा करत असतो. तर ज्यावेळेस आपण आंघोळ करतो ना तर त्यावेळेस गरुड पुराणामध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे की आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या भोवती पाणी पित असतात आणि त्यातनं त्यांना तृप्ती मिळत असते. तर पितृदोष निवारणासाठी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू जर टाकल्या ना तर त्या पितृदोष म्हणजेच आपले पूर्वज जे आहे ना तर ते त्यांच्या आत्म्याला खूप तृप्ती होत मिळते आणि त्यानंतर ते आपल्याला आशीर्वाद देतात. ज्यावेळेस त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात ना तर कोणतीच गोष्ट ही आपल्यासाठी अशक्य नसते. प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो आणि त्याचबरोबर ज्या ह्या निगेटिव्ह ऊर्जा ह्या आपल्या अवतीभोवती फिरत असतात, दोन प्रकारच्या ऊर्जा आपल्या अवतीभोवती असतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामांना गती मिळते, त्यात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथे आपली कामे खोळंबतात. तर हा जो आपल्या अवतीभोवतीचा ओरा आहे तो क्लीन व्हावा आणि त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळावी यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस ह्या काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची असते. आणि आता त्या वस्तू कोणकोणत्या आहे आणि आंघोळ कशा पद्धतीने करायची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर शक्य झाले तर उठा. उद्या रविवार आहे पण उद्या होळी आहे हे विसरू नका, कारण वर्षातून एक असा दिवस येत असतो किंवा हे जे सण असतात त्यांची आपण वर्षभर वाट बघत असतो. तर उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा. सूर्योदया अगोदर आपल्याला उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आंघोळीसाठी जाणार आहात ना तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे असतं बघा, खडे मीठ आणि काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. एक चिमूटभर खडे मीठ आणि एक चिमूटभर काळे तीळ टाकले
की आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करायचा आहे किंवा नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि आंघोळ करायची आहे. आणि त्याचबरोबर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा होळीचा जो उपाय आहे तो करायचा आहे. खूप प्रभावी आहे. आंघोळीचं महत्त्व हे आंघोळीचे नियम आंघोळीचं महत्त्व हे किती सांगावं तितकं थोडंच आहे. त्यामुळे हा जो उपाय आहे करून बघा. खूप छान आणि खूप प्रभावी उपाय. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. घरातील सर्व दोष दारिद्र्य दुःख अडचणी दूर होऊन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट बाध आहेत करणे बाध आहेत ना तर त्या सर्व दूर होतील. आता त्यानंतर आंघोळ झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे. आंघोळ झाली की लगेच तुम्हाला स्वच्छ मस्त कपडे नवीन असेल तर ते परिधान करायचे आहे काळे किंवा निळ्या रंगाचे सोडून कोणत्याही. त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल मिरची जी असते ना तर त्या लाल मिरचीचे तुम्हाला 11 दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे चिमूटभर तांदूळ थोडंसं एक गुळाचा खडा आणि एक लाल कलरचं फूल टाकायचं आहे. आणि त्यानंतर याचा जो अर्ग आहे तर तो तुम्हाला सूर्य भगवानांना अर्पण करायचं आहे. तर हे जे उपाय आहे तर तो सूर्य अर्घाचा सुद्धा तुम्हाला उद्या करायचा आहे. खूप प्रभावी आहे. याने आपल्या घरामध्ये जे पैशांची अडचणी आहेत त्या दूर होतात. भगवान सूर्यांची कृपा आपल्यावरती होते. भगवान सूर्यदेवाशी एक देवता आहेत ना फक्त ते प्रत्यक्ष आपल्याला दिसत असतात. बाकीचे देव आपल्याला दिसतात का तर नाही. चंद्रदेव आणि ग्रह तर हे जे दोन ग्रह आहेत ना तर ते आपल्याला प्रत्यक्षपणे दिसत असतात. तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा. बघा ज्यावेळेस हे दोष असतात ना ज्यावेळेस ह्या करणे बाधा काही असे लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही. आपलं हस्तखेळतं कुटुंब त्यांना बघवत नाही आणि त्यांची नजर इतकी वाईट असते की आपल्या घराला ती नजर खूप लटकन लागत असते. त्यामुळेच ही नजर काढायची आहे आपल्याला. आपल्या घरामध्ये होईल तेवढ्या वाईट शक्तींचा जो नाश आहे तर तो आपल्याला करायचा आहे. त्यामुळे भरपूर असे उपाय मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हे बघत चला चेक करत चला. खूप छान फायदा आणि खूप छान लाभ तुम्हाला या व्हिडिओंचे बघायला मिळतील. सर्व दोष दूर होऊन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल. तर हे जे उपाय तुम्हाला सांगते ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा आणि बघा आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोषातून कशी आपली सुटका होते ते. आपल्या मुलांसाठी काही उपाय सांगणार आहे ते सुद्धा करा. होळीचा दिवस अजिबात आपल्या हातातून जाऊन देऊ नका. होईल तेवढे उपाय नक्कीच करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका पुढच्या अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा. आणि ही होळी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप सुखी आणि समाधानी जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.